नमस्कार, पुणेरी आवाजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आहे अतिशय देखणा असा हिरो म्हणजे सुनील बर्वे, आणि त्यांचा गारवा अजूनही आम्हाला आठवतो. सुधीरजींची भूमिका तुम्ही करताय, काय सांगाल या चित्रपटाविषयी आम्हाला? स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या आयुष्यावरती आपण पाहणार आहोत. 1 मेला तो रिलीज होणार आहे आणि त्यामध्ये मी बाबूजींची भूमिका करणार आहे. याच्यासाठी मला, मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण माझ्या आधीची आणि माझ्या नंतरच्या पण अनेक पिढ्या त्यांच्या गाण्यावरती निश्चितच मोठ्या होणार आहेत. आणि त्यांनी जे काम करून ठेवलं आहे, चित्रपटसृष्टी जेव्हा एका अत्यंत सुंदर अशा काळात, ट्रान्झिशनच्या काळामध्ये होती, तेव्हापासून ते संगीत देत होते. त्याच्यानंतर गीत रामायण असेल किंवा अनेक भावगीतं असतील, इतकं सगळं काम, इतकं मोठ्या प्रमाणातलं काम या व्यक्तीकडून झालेलं आहे. आणि त्यासाठी आपण अख्खा महाराष्ट्र जो आहे तो त्यांच्यावरती अतोनात प्रेम करतो. त्यामुळे मला असं वाटतं की जितकं लोकांचं प्रेम आहे ना, तितके काहीतरी त्याच्या काही अंश, मला असं, माझ्यापेक्षा 10 पटीने प्रेम लोक करतायत त्यांच्यावरती, आणि ते नक्की ह्या चित्रपटाला भरभरून साथ देतील, प्रतिसाद देतील असं मला वाटतं. बायोपिक करताना बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करायला लागतो, मग तुम्ही बाबूजींच्या भूमिकेविषयी काय काय वाचलं किंवा काय अभ्यास केला? त्यांच्याबद्दल बरंच साहित्य आपल्याला उपलब्ध आहेत, म्हणजे युट्यूबवरती त्यांचे अनेक व्हिडिओज आहेत, त्याच्यानंतर पुस्तकं आहेत त्यांच्यावरती, त्यांचं स्वतःचं जगाच्या पाठीवर नावाचं एक त्यांचं आत्मचरित्र आहे, किंवा 75 ला त्यांच्या अनेक दिग्गज लोकांनी त्यांच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. तर असं बरंच वाचलं होतं मी त्यांचं, आणि अर्थातच मी आधीही वाचलं होतं ते, मी त्यानिमित्ताने, चित्रपटाच्या निमित्ताने परत एकदा डोळ्या खालून घातलं. पण मला असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांच्यासारखा दिसूच शकत नाही कधी. त्यांच्यातली एखादी गोष्ट जी आहे ना, की त्यांचं जे डेडिकेशन आहे, शेअर डेडिकेशन टुवर्ड्स म्युझिक आणि शेअर काय म्हणतात त्याला, पॅशन टू मेक सावरकर, हे जे त्यांच्या डोळ्यात आहे किंवा हे जे त्यांच्यामध्ये इतकं काय म्हणतात त्याला सामावलेलं आहे, इतकं भरलेलं आहे, तर आपण ते कुठेतरी पकडण्याचा प्रयत्न करूया असा माझा प्रयत्न होता. नक्कीच, एखादा नट पूर्णत्वपणे त्या भूमिकेत न्याय देतोच, आणि तुम्ही तर खूप मोठे कलाकार आहात त्या मनाने, पण तरी एक नर्वसनेस होता का बाबूजी? खूप नर्वसनेस, मी अजूनही मी नर्वसच आहे, कारण काय आहे की बायोपिक करताना एक सगळ्यात मोठी गोष्ट किंवा भीतीदायक गोष्ट हीच असते की ती नक्कल वाटली ना तर लोकांना राग येऊ शकतो. मला ते करायचं नव्हतं, मला त्यांची नक्कल अजिबात करायची नाही, आम्ही पात्रच नाही आहोत त्यांच्या नखाईतकं सुद्धा सर नाही आम्हाला. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत तेवढंच फक्त करण्याचा मी प्रयत्न करू शकतो. त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आहेत ते आम्ही प्रेक्षकांसमोर सादर करू शकतो, ते आमच्या परीनं आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला. वृंदांशी बोलताना जाणवलं की सेटवरती पूर्ण संगीतमय असं वातावरण होतं, तुम्ही काय सांगाल, एखादा छोटासा अनुभव आम्हाला शेअर करा. नाही अर्थातच कसं आहे माहिती ना, की बरेचसे प्रसंग वाचलेले जरी असले ना तरी जेव्हा तुम्ही ते अभिनीत करता तेव्हा तुम्हाला ते, कारण तुम्ही त्या ठिकाणी त्याचा सेटअप लावला जातो ना. म्हणजे एक प्रसंग आहे जेव्हा गदी माडगुळकरांनी एक कविता त्यांना आणून दिली आणि ते म्हणाले की अरे ही कविता तुम्ही जरा वाचून दाखवा, तर गदिमा चिडले पण त्यांनी वाचून दाखवली. आता हे प्रसंग घडत असताना हा प्रसंग किस्सा ऐकलेला आहे, पण त्यावेळेला तसंच एक खुर्ची असते, तसंच पेटी ठेवलेली असते, एक अख्खा सेटअप बनवलेला असतो, एक अख्खा माहोल तयार होतो, आणि त्या माहोलमध्ये तुम्ही असं विचार करता की खरंच हे असेल गदिमा आणि असे बाबूजी बसले असते आणि तो प्रसंग घडला असेल, तर हे इतकं विलक्षण वाटतं करताना सुद्धा, त्यामुळे त्याची मजा जास्त आली. त्यांचा स्वभाव केव्हा आपण वाचताना कळतं किंवा त्यांचे व्हिडिओज बघताना कळतं की खूप सॉफ्ट स्पोकन आणि असं सगळं, तुम्हाला हे सगळं उतरवताना काय काय करायला लागलं? मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव जसा सॉफ्ट होता तसा मी कुठेतरी तसंच आहे, मी फार काही असं लाऊड नाही असं माझं मला वाटतं, म्हणूनच कदाचित योगेशनी मला कास्ट केलं असेल तर माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या, मी म्हटलं मगाशी तसं की त्यांच्या डोळ्यातली जी संगीता, गाणं गात असतानाचं जे प्रेम दिसायचं संगीतावरचं, ते कुठेतरी मला पकडण्यात इंटरेस्ट होता. त्यांचे हावभाव हे तर कोणी नक्कल करणारे कोणी करू शकतं, पण त्याच्यापेक्षा मला ते, ती गोष्ट खूप महत्त्वाची वाटत होती आणि ते मी कुठेतरी टिपण्याचा आणि त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मृण्मयी सोबत काम करताना किंवा इतर कोस्टार त्यांच्या संदर्भात थोडं सांगा. खूप छान, सगळे एक तर सगळे मित्र होते पण ते वेगळ्या भूमिकेतून माझ्या समोर येत होते. मृण्मयी बरोबर मी काम केलं होतं, ती माझी बायको होती नटसम्राटमध्ये,
कुंकू नावाची एक मालिका, खूप मोठी दीर्घ मालिका केली होती, त्याच्यामध्येच होती माझी बायको होती. इथे सुद्धा त्या माझ्या, ती माझी पत्नी म्हणूनच आहे, पण ती ललिता फडके अशी आहे जी, जिनी खरं तर जी, ज्यांची कारकीर्द बाबूजींच्या आधी सुरू झाली, ज्या आधी नावारूपाला आल्या होत्या, आणि त्याच्यानंतर त्यांचं समर्पण असं होतं की त्यांनी सांगितलं होतं की मी लग्न झाल्यानंतर गाणार नाही. इतकं काय म्हणतात त्याला डेडिकेशन, आणि इतकं काय म्हणतात त्याला स्वतःच्या विचारांशी सच्चे असलेली माणसं ही मंडळी आहेत, आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे असं वाटतं. त्यामुळे मृण्मयीशी बरोबर काम करताना, सागर बरोबर, सागर तळाशीकर बरोबर काम करताना सुद्धा तितकीच मजा आली. राजा परांजपे म्हणून आमचा मित्र आहे मिलिंद फाटक, त्याच्याबरोबर काम करताना मजा आली. आणि मी सांगितलं तसं की ते प्रसंग आम्ही करत असताना आम्हाला, आम्ही तेच विचार करत होतो की खरंच हा प्रसंग जेव्हा घडला असेल तेव्हा जर का सीसीटीव्हीचं फुटेज मिळालं असतं तर काय मजा आली असती. खूप छान. तुमचं एखादं बाबूजींचं आवडतं काही गाणं आहे आम्हाला? माझी अनेक, त्यांची सगळीच गाणी खूप गोड आहेत. त्यामुळे त्याच्यातली कुठलं म्हणायचं, आकाशी झेप घेरे पाखरा आहे थोडी सोन्याचा पिंजरा, ते आहे. पराधीन आहे जगती आहे. त्याच्यानंतर रामायण, गीत रामायणामधली तर खूप गाणी सांगता येतील अशी बरीच गाणी. प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना एवढीच विनंती करेन की आय नो मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे की 1 मेला जेव्हा हा चित्रपट येईल तेव्हा तुम्हाला बघायचं आहे, आणि तो माझ्यासाठी बघायचा नाही आहे किंवा आमच्या प्रयत्नासाठी बघायचा नाही आहे, तर बाबूजींवरचं तुमचं जे प्रेम आहे त्या प्रेमासाठी तुम्ही बघणार आहात तो चित्रपट. तुम्हाला तो चित्रपट आवडू देत हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. थँक्यू. आणि तुम्ही आमच्याशी संवाद